आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली विनीत समस्त ग्रामस्थ तरुण मंडळ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ गिरगाव प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर उभा आहे. गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी, गावातील विशेषतः सर्व तरुण कार्यकर्ते मंडळी आणि लहान थोर सर्व माता भगिनी बालवृद्ध या सर्वांच्या सहकार्यातून हा वर्ष 13व्या वर्षीचा हा म्हणजे 13 वर्षापासून हा भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने हा सुंदर भव्य नियोजनामध्ये आयोजित केलेला अखंड सप्ताह हरिनाम सप्ताहातील आजच्या दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आहे. चिंतनासाठी घेतलेला अभंग संत सम्राट जगमान्य जगद्गुरू महाराष्ट्रभूषण श्री संत तुकोबराय यांचा चार चरणाचा तुमच्या आमच्या सगळ्यांची तक्रार पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे तक्रार करणारा अभंग चिंतनासाठी घेतला. उपस्थित सर्व आदरणीय गुणीजन भजनी मंडळी, सर्व महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त झालेली, सगळ्यांची नाव घेत बसत नाही, सर्वजण अत्यंत जवळची आहेत, स्नेहातली आहेत, दोनही गोड मृदंगाचार्य श्रोते मंडळी, माता भगिनी, आजूबाजूला बसलेली सर्व कार्यकर्ते मंडळी आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची संयोजक मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. आणि फार आनंद वाटतो कधी कधी मंडळींनो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि संस्काराची मुहूर्तमेढ रोवली, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि भारतीय संस्कृती संस्काराधिष्ठित कलू असं एक संस्कृतमध्ये वचन आहे मंडळींनो. मुळात आपली संस्कृतीची संस्काराधिष्ठित आहे. आणि मग जे जे महापुरुष या पृथ्वी तलावर अवतारला आले, जे जे सत्पुरुष या पृथ्वी तलावर अवतारला आले आणि जे जे भगवंताचे अवतारही या पृथ्वी तलावर झाले, त्यांनी आणखी ही संस्कृती आपल्या भाषेमध्ये हा धर्म हे संस्कार आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आणि अशा संस्कारांनी तुम्ही आम्ही प्रेरित होऊन जर अखंड हरिनाम सप्ताह नामचिंतन अन्नदान आणि समाज प्रबोधनाचं कार्य करत असताल तर तुम्हा सर्व गावकरी मंडळीला मनातून कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठला मानवी जीवनामध्ये धर्म हा अत्यंत महत्वाचा आहे मंडळींनो. तसा धर्म हा दोन अक्षरी शब्द आहे फक्त धर्म, पण धर्माचे सूक्ष्म लक्षण आणि धर्माचे व्याप्त लक्षण हे इतके व्यापक आहेत, मोठे आहेत, की सगळ्या अंगाने तुम्ही आम्ही धर्म समजून घेणं गरजेचं आहे. बघा, भागवत महापुराणामध्ये प्रथमस्कंदाच्या पहिल्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकामध्ये व्यासानी आपल्याला सांगितलं, धर्मम प्रोजक्त केतवो अत्र परमो निर्मत्सराणाम सताम. हा दुसरा श्लोक आहे भागवत महापुराणाचा. पहिला श्लोक जन्माद्यस्य यतोन्वयादितरत, हा दुसरा श्लोक धर्मम प्रोजक्त केतवो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो चलत चलत, भागवत कोणी ऐकायचे? कोणी ऐकायचे? कोणीही ऐकायचं का? हे तुम्ही म्हणताल कशासाठी सगळं अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन काय, कथा ज्ञान यज्ञ काय? आणखी वेदांताचार्य रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराष्ट्रातले थोर संत, त्यांच्या भाषेमध्ये बोलतो, ज्ञान ज्ञान कोणाला सांगावं? कळणाऱ्याला सांगावं का न कळणाऱ्याला सांगावं? न कळणाऱ्याला काय सांगावं? त्याला 10 जरी सांगितलं की कीर्तनात मांडे घालून बसत जावं तरी ते बसत नाही, त्याला किद्दा सांगावं? पुढचं बोला, आता कोणाला सांगायचं नाही? कळणाऱ्याला सांगायचं का? कळणाऱ्याला सांगायचं का? नाही, कळणाऱ्याला सांगायचं का? आता न कळणाऱ्याला उत्तर ऐकलं तुम्ही माझ्याकडनं. आता कळणाऱ्याला सांगायचं, कळणाऱ्याला काय सांगावं? त्याला किद्दा जरी सांगितलं की तो म्हणतो, महाराज मला सगळं माहित आहे, तुम्ही गपचूप बसा. मग आता सांगायचं कोणाला? तर त्याचं चिंतन असं आहे मंडळींनो, ज्याला कळत नाही पण कळून घेण्याची तीव्र इच्छा आहे, त्याला ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये जिज्ञासुवृत्ती म्हणतात. विठ्ठला कथा सुद्धा धर्मम प्रोजक्त केतवो अत्र परमो निर्मत्सराणाम सताम. बघा, या जीवाचे दोन प्रमुख धर्म आहेत मानव देहात आलेल्या जीवाचे, सगळ्यात प्रमुख दोन धर्म,
सगळ्यात पहिला धर्म भगवान परमात्मा भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, अर्जुना त्वमेव शरणम गच्छ सर्वभावेन भारत। अर्जुना या जीवानी हा भवसागर जर तरुण जायचा असेल तर त्यांनी दुसरं काही करू नये, त्यानं माझी शरणांगती पत्करावी, भगवंताच्या चरणावर नतमस्तक व्हावं, हा त्याचा मूळ धर्मच आहे त्या जीवाचा। का तर हा भवसागर तरुण जाणं इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही। विठाला 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 बघा, हा भगवद्गीता सगळ्यात या जीवाचा प्रथम धर्म सांगून टाकते। बाबांनो दुर्लभम मानुषम जन्मम्मा, मित्र आवाज छान होता सुरुवातीला, माझा कमी आधी करू नको, जे सेटिंग झाली ना तेच राहू दे। श्रीमद भागवत महापुराणामध्ये भक्त प्रल्हाद शाळेतल्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून आपल्या पटांगणामध्ये शाळेच्या आवारामध्ये एका उंच ओट्यावर उभं राहून भक्त प्रल्हाद सगळ्या विद्यार्थ्यांना उपदेश करतात की हे विद्यार्थ्यांनो, हे मुलांनो, दुर्लभम मानुषम जन्मम्मा तदर्प्यम ध्रुवमरथमम्मा। हे विद्यार्थ्यांनो, प्रल्हादाच्या मुखातला पहिला श्लोक आहे भागवत महापुराणामध्ये, कौमारे आचरत प्राज्ञो धर्मान भागवतान मेहम्म। हे विद्यार्थ्यांनो, कुमार वयामध्ये परमार्थाला लागा, का लागा तर दुर्लभम मानुषम जन्मम, पटकन भगवंताची शरणांगती पत्करा, कारण तो हा उतरील पार, हा एक जीवाचा धर्म आहे। आणि भागवत महापुराणाने दुसऱ्या श्लोकात जीवाचा एक धर्म सांगितला मंडळींनो, ते मी आता श्लोक म्हटला, ते धर्मम प्रोजक्त केतवो आत्र परमो निर्मत्सरानाम सताम। भागवत कोणी ऐकायचंय का, तर कोणी ऐकायचं नाही। व्यास म्हणतात भागवत अशाईनीच ऐकायचं जे दुसऱ्याचा मत्सर करत नाहीत, द्वेष करत नाहीत। हा माणसाचा सगळ्यात महत्वाचा धर्म आहे। निर्मत्सरानाम सताम, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर। आता अंतकरण वृत्तीमध्ये इतरांबद्दल जर द्वेष असेल तर आपण किती कथा श्रवण केली, समजा किती परमार्थ साधना केली, तर काय उपयोग आहे मला सांगा। नाही, जीवाचा हा धर्म आहे मंडळींनो की आपण अंतकरणामध्ये कोणाबद्दल द्वेष अशा प्रकारचा ठेवणे। म्हणून धर्म हा दोन अक्षरी शब्द आहे, पण धर्माचं सूक्ष्म आणि धर्माचं व्यापक लक्षण एवढं मोठं आहे। बघा, वेदानी हिंदू धर्मामध्ये जे चार वेद आहेत ना, वेदानी हजारो मंत्र खर्च केलेत धर्म समजून सांगण्यासाठी, शेकडो मंत्र खर्च करून टाकले,
पण तरीही तो धर्म पूर्ण अंगाने या जीवाला कळाला नाही, कळत नाही. धर्माचं ज्यावेळेला आपण पृथक्करण करू, धर्माचं ज्या वेळेला आपण वर्गीकरण करू ना मंडळींनो, तर प्रत्येकाचा एक स्वतंत्र धर्म आहे. निज धर्म प्रत्येकाचा आहे, तो आपण सांभाळणं, तो आपण आचरणात आणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो आचरणात आणण्यासाठी तर महापुरुषांचा अवतार आहे, साधू संतांचा अवतार आहे मंडळींनो. वाढवाया सुख भक्ती वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुलाचारी नाम विठोबाचे अवतार तुमा धराया कारण. धर्माची मुहूर्तमेढ म्हणजे धर्म लोकांनी सगळ्या अंगाने सांभाळावा, पूर्ण अंगाने सांभाळावा. बघा, धर्मावर बोलणं वेगळं नुसतं आणि धर्म धारण करणं वेगळं. शुकदेव राजा परीक्षितेला भागवत महापुराणाच्या द्वादश स्कंदामध्ये कलीचं वर्णन सांगताना 12व्या स्कंदात 7व्या दिवशी उठता उठता राजाला सांगतात, राजा कलियुगामध्ये पाखंडी लोक धर्माचा प्रचार करतील. विठाला बघा, हा भागवत महापुराणातला श्लोक आहे. पाखंड प्रचुरे धर्मे, शुकदेव राजाला सांगतात, राजा दस्य प्रायेषु राजेषु. पाखंडी कोणाला म्हणतात? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पाखंडी? पाखंडीची व्याख्या काय? कोणाला म्हणतात पाखंडी? चला, इदं भागवतं नामं पुराणं ब्रह्मसंहितं, भागवत महापुराणामध्ये आपण श्रवण करतात माझे परममित्र परमस्नेही आणि अत्यंत निकटवर्ती हरिभक्तपरायण भागवताचार्य सोपानजी महाराज शास्त्री यांच्या रसाळवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. तुम्हाला संदर्भ देतो, पाखंडी कोणाला म्हणतात? भागवत महापुराणामध्ये धर्माचे 39 लक्षणं सांगितलीत. धर्माचे 39 लक्षणं सांगितले. 30 लक्षणातले अर्धे तरी लक्षणं आपण सांभाळावेत ना. 15 नको का? हा, 15 तरी लक्षणं आपल्याजवळ असावेत, मग मी उभं राहून बोलावा असं उपदेश करावा तुम्हाला. बरं, 15 नसले तर नसले, 15 अर्धे किती येतात? एपा, मी LLB झालेली आहे माझी. मी MA संस्कृत, LLB BED. नांदेडला वकिली करत होतो, सुरुवातीला लेक्चर होतो, घरानं फार जुने, त्याच्यामुळे मला संप्रदायामध्ये यावं लागलं. मी एवढं का बोलायलो तुम्हाला, मी जरी एवढं शिकलेलं असलो तरी 10वीला गणितात नापास झालेला विद्यार्थी आहे, गणित कच्च आहे. 15 अर्धे किती? 7.5 तरी सांभाळावेत आपण. बर, 7.5 नाही तर नाही, 7.5 अर्धे. रोहिदास महाराज, अरे सव्वा तीन नाही हो भाई, असंच ते 4.25 तरी लक्षणं सांभाळावेत. बरं, 4.25 नाही तर नाही, एखादं तरी लक्षण आपल्याजवळ असावं ना मंडळींनो. हा निज धर्म जयी सांडे कुकरमी रती घडे तेच बंद पडे संसार देखो म्हणोनी स्वधर्मानुष्ठान. अरे, छत्रपती शिवाजी महाराजाकडे ज्या वेळेला आपण बघतो ना, हा इतिहास ज्या वेळेला बघतो ना, ही ओवी अंगावर शहरा आणते आपल्याला ज्ञानेश्वरीतली. म्हणोनी स्वधर्मानुष्ठान. आता ज्याच्याकडे एकही धर्माचं लक्षण नाही
म्हणजे स्वतः एकही धर्माचं लक्षण नाही सांभाळत असाही माणूस ज्या वेळेला उठून उभं राहून समाजाला उपदेश करतो त्याला पाखंडी म्हणतात. विठाला 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 त्याला पाखंडी म्हणतात. कलियुगामध्ये पाखंडी लोक धर्माचा प्रचार करतील. बा धर्मावर बोलणं नुसतं ठीक आहे, म्हणजे बोलतात लोक बरेच, पण धर्म रक्षती रक्षित, धर्म धारण करावा लागतो, धर्म आचरणामध्ये आणावा लागतो. चला तुम्हाला प्रश्न विचारतो गुरुजींचा, महाराज असण्यात असावा का दिसण्यात असावा? असण्यात असावा, बरोबर आहे उत्तर. महाराज असण्यात असावा का ज्ञानात असावा? ज्ञानात असावा, बरोबर. आता उत्तर द्या, महाराज ज्ञानात असावा का आचरणात असावा? हे मित्रा मित्रा छान आहे सिस्टीम. मी नेहमी नेहमी छान आहे म्हणायलो, मी नेहमी नेहमी काय म्हणतो तुम्हाला सहज फॉर युअर इन्फॉर्मेशन. बघा मी सकाळी देगलूरमध्ये होतो, आज गजानन महाराजांचा प्रगट दिवस आहे, 10 ते 12 तिथं कीर्तन केलं. मी बाहेरचं अन्न खात नाही, मला तिथून पुन्हा पालमला जावं लागतंय. पालमला जाऊन एकदा का होईना, आज तर सोमवार आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर आहे का? म्हणजे सोमवार सोडून मी बाहेरचं काही खातच नाही, ना पाणी जमन, ना सख्या वहिनीकडे लवकर मी कधी जेवत नाही. वेदप्रणय ही तो धर्म हा. आणि मग ते भिद्यंते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया, भागवत महापुराण प्रथम स्कंद पहिला अध्याय त्याच्यातला श्लोक आहे. अरे ज्ञान उग अंतकरणापर्यंत पोहोचत नसतं. उग पोहोचत का? गोड गोड गोष्टी बोलल्यानं ना, आपलं ठोकर ठोकर गोष्टी बोलल्यानं. अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने, विषय लोभी मने, साधने ही बुडविले झाडू संताचे मार्ग. अरे महाराज आचरणामध्ये असावा. आचार परमो धर्मा, आचरणात असणं म्हणजे धर्म स्थिर ठेवणे. आम्ही विठाला आणि हे सगळे साधू संत त्याच्यासाठीच अवतारला आलेत पृथ्वी तलावर मंडळींनो. वाढावया सुख भक्ती भाव धर्म. जगद्गुरु तुकोबराय पृथ्वी तलावर अवतारला आले कशासाठी? आले धर्माचे पालन करणे. साधू संत त्याच्यासाठीच येतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, कळालं का? हा धर्म सगळ्या अंगाने तुम्ही आम्ही सांभाळावा लागतो मंडळींनो, समजून घ्यावा लागतो. आणि तुकोबारायांनी अवताराला येऊन धर्म समजून सांगण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना. नुसतं सांगण्याचा प्रयत्न केला नाही तर आचरणामध्ये आणून सांगण्याचा प्रयत्न केला, हे विशेष आहे. बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, हो बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. हमी वया कोटा वाची अलयाती काल नाती, लोकांना उपदेश नाही केला जगद्गुरु तुकोबारायांनी,
तर स्वतः आचरणामध्ये आणला आणि मग समाजाला उपदेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर धर्म पूर्णांगाने सांभाळला राजांनी. बघा एक प्रसंग तुम्हाला लक्षात आणून देतो सहज चालत चालत. शत्रुपक्षाची ज्या वेळेला स्त्री दरबारामध्ये आणली न धरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या, सगळा दरबार स्तब्ध होता. का? तर ज्या शत्रुपक्षाची स्त्री आणलेली न धरून त्या शत्रुपक्षाने आपल्या असंख्य माता भगिनींची आबरू लुटलेली आहे. आणि सगळ्यांचं असं मानसिक मत होतं की अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्त्रीला स्वीकारावं. बरोबर आहे. पण मा जिजाऊ सुद्धा राजांकडे ज्या वेळेला बघतात तेव्हा शिवाजी महाराज शांत आहेत आणि काही क्षणांनी मुखातून शब्द निघाले महाराजांच्या, आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आईचा दर्जा दिला आलेल्या शत्रूच्या सुद्धा स्त्रीला. याला धर्म सांभाळणं म्हणतात मंडळींना, स्वतः सांभाळणे. पण आपल्याकडे परस्त्रीकडे माते समान बघण्याची जी भारतीय संस्कृती मधली वेदोक्त कल्पना आहे, संकल्पना आहे ना, ती सांभाळली आचरणामध्ये आली. आपण तर आता इतुले करी भलत्या परी तुकोबर आहे म्हणतात, परमार्थामध्ये लुडबुड करायची ना, एवढं जमते का? बघ, परद्रव्य परणारी सांडोनी अभिलाषांतरी वर्ते व्यवहारी सुखरूप न करी दंभाचा सायास. हे नुसतं सांगणं नाही लोकांना, जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आम्ही वागलोत, आम्ही धर्म सांभाळला आणि लोकांना मग धर्माचा उपदेश सांगायला सुरुवात केली. पण लोक ऐकायलाच तयार नाही. हे नारायण महाराज पालमकर म्हणत नाहीत बरं का, हे तुकोबर आहे म्हणाले. लोकांना समजून सांगितलं, सगळ्या अंगाने धर्म आम्ही सांभाळला, लोकांपर्यंत तो समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण काय करावं, लोक ऐकायलाच तयार नाहीत आणि खरंच ऐकायला तयार नाहीत. बरोबर आहे का? म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये कितीही सांगा, मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. बरोबर आहे ना? ऐकणं आणि सोडून देणं, ऐकणं आणि सोडून देणं. तुकाराम महाराजांनी सगळ्या समाजाकडे बघितलं, दूरदृष्टी टाकली आणि एवढ्या तळमळीनं आपण धर्माचा उपदेश करतो, धर्म समजून सांगतो, धर्म धारण करून समजून सांगतो, पण लोक ऐकायला तयार नाहीत. महाराजांना वाटलं आपण अवतारच त्याच्यासाठी घेतलेला आहे, ते कार्य तळमळीनं आपण करायलो तरी लोक ऐकत नाही. आणि म्हणून तर मग जगद्गुरु तुकोबाराय अगदी द्वेषाने, अगदी आपल्या भाषेमध्ये बोलतो, थोडी चिडचिड करत पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे गेले आणि देवाकडे आपली तक्रार करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. Yeah.
महाराष्ट्र भूषण श्री संत तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा अभंग आहे. गाथा प्रकरणाचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये असेही अभंग तुम्हाला आम्हाला दिसतात. मंडळींनो, साधू संतांचा अवतार कशासाठी आहे? तुमच्या आमच्या कल्याणासाठी आहे, धर्म सांभाळण्यासाठी आहे, बरोबर आहे का? पण तेच तुकोबाराय आपली तक्रार पांडुरंग परमात्म्याकडे नेतात. देवा, कितीही धर्म समजून सांगितला ना, धर्माने लोक वागायला तयार नाही. संत वाङ्मय आणि त्यातला अभंग आपण लक्षात घेत असताना वक्त्याला म्हणजे बोलणाऱ्याला निदान भाषाशास्त्राचं तरी ज्ञान असावं. विठाला विठाला विठाला. अभंगातला तुकोबारायांचा भाव कदाचित मला तुमच्यापर्यंत नाही पोहोचता येणार आणखी कडक स्वरूपामध्ये, कारण मी आणखी याच्यापेक्षा जर कडक बोलू तर लोक म्हणतात भलतंच बोलायले हे. तुकोबारायांना किती त्वेषाने बोलायचं मला माहीत नाही, तो भाव मला नाही कळणार, बरोबर आहे का? आता हे भाऊ, किती अभंगावर बोलू द्या मी व्यवस्थित, किती अभंगातले शब्द तुमच्यापर्यंत पोहोचती करून सांगू देऊ द्या, तुम्हाला समजून सांगू द्या. 100% कीर्तन झाल्यावर घराकडे जाताना 10-12 जण तरी म्हणतात आजच्या महाराजाला कीर्तन जमलं नाही. या आता का डोकं आपटाव का, बरोबर आहे ना? कारण आपल्याला काय झालेलं आहे, काहीतरी ऐकायची काहीतरी श्रवण करण्याची सवय लागलेली आहे ना. तुकोबाराय आपली तक्रार करतात मंडळींनो, थोडं आत्मचिंतन करा. धर्म तो नकळे, आपण सगळ्या अंगाने धर्म सांभाळायला तयार नाहीत. नवे नवे मी पाखंडी शब्दाचा अर्थ सांगत असताना उगा 4-2 लक्षणं तरी सांभाळावे, थोडा तरी सांभाळावा धर्म. धर्माचं पुन्हा विभागणी करताना आपल्याकडे एक सामान्य धर्मही आहे आणि एक विशेष धर्मही आहे. दोन्ही धर्म आपण सांभाळावेत. या देहात आलोत तर मंडळींनो पुन्हा पुन्हा जन्म मिळणार नाही आपल्याला. या जीवानी सामान्य धर्मही सांभाळावा आणि या जीवानी विशेष धर्मही सांभाळावा. सामान्य धर्म म्हणजे सकाळी आंघोळ केल्यावर कपाळाला हिंदू धर्मातल्या माणसानं कुंकू लावावं, हा सामान्य धर्म आहे या जीवाचा. कधी कधी छान वाटतं बघा, आता तरुण मंडळी आहे ना आपली, मस्त असं 3 हे लावतात ना कुंकाचे मोठं, असं बघितलं की अंगावर अंगातले हे असे हे रोमा उभे राहतात, असं भारदस्त वाटते. आपण स्नान केल्यावर म्हणे हिंदू धर्मामध्ये आंघोळ केल्यावर कपाळाला कुंकू न लावता एक जरी आपण कोण्या वस्तूला घरातल्या हात लावला, तुम्हाला मान्य आहे की ना मान्य याच्याशी मला घेणं देणं नाही, पण आपल्याकडे नियमावलीमध्ये सांगितलं घरातल्या करत्या माणसाने आंघोळ केल्यावर कपाळाला कुंकू न लावता घरातल्या कोणत्याही वस्तूला हात लावला तर त्या दिवशी चित्रगुप्त तुमच्या घरामध्ये विटाळ डिक्लेअर करतो. विटाळा तुम्हाला जरी हे मान्य नसलं त्याच्यावरून काही देवाचं अडलं नाही मंडळींनो. अत्र सर्ग विसर्गक्षम स्थानम भूषणम उतया, हे जगत निर्माण करताना जी नियमावली तयार झाली ना ती कोण्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जो बायडननं केली नाही आणि कोण्या शी जिनपिंगनं केली नाही ना रशियाच्या कोण्या पुतिननं केली नाही. भगवान म्हणतो 10 प्रकारची सृष्टी ब्रह्मदेवाला मी निर्माण करायला सांगितली आणि या सृष्टीतली ही नियमावली आहे. आता आपल्याला सामान्य धर्म नको वाटतो सांभाळायला मंडळींनो. सामान्य धर्मातले स्त्री धर्माचे लक्षण सांगतो माता भगिनींनो तुम्हाला, माझ्या आईसारखे आहेत, प्रणाम करतो तुम्हाला मी. स्त्रीचा सामान्य धर्म आहे, स्त्रीच्या अंगावर सौभाग्यवती म्हटलं की 5 गोष्टी असाव्यात. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की 5 गोष्टी असाव्यात. कपाळावर कुंकू असावं, गळ्यात काळं मंगळसूत्र असावं, ते डिझाईनचं नाही बरं का, रंगी बेरंगी आता नवीन नवीन स्टाईलचे यायलेत, काळं काळं म्हणायलो मी. काळं फार महत्वाचं आहे ना, लक्ष बा. मी काल परवा लातूरमध्ये एक त्याला एका मित्राला प्रश्न विचारला समोर बसलेल्या, आणि तुम्हाला विचार तुम्हाला उत्तर मला कळून झाले, त्याचं काय आणखी मला मिळालं नाही उत्तर. बघा सध्याच्या काळात मित्रांनो, तरुण मित्रांनो, सध्याच्या काळात बरेच जण पायामध्ये ते काळे गंडे बांधायलेत. मी खूप अभ्यास केला, मला त्याचं उत्तर सापडलं काय आहे ते, म्हणजे मला वाटायले आहे का इथं बांधलाय कोणी, म्हणजे मला कीर्तन झाल्यावर त्याचं उत्तर द्या का, तर मला बांधायचं आहे. हो सगळ्यासोबत चलावं लागेल ना असं आता, बरोबर आहे का? बरं मला त्याचं काही उत्तरच कळालं नाही आणखी. मग कधी कधी आपण अभ्यास केल्यावर असं लक्षात येते स्त्री, नीट ऐका आता, स्त्री असो का पुरुष असो
स्त्री असो का पुरुष असो, अंगावर काळ काहीतरी असावं म्हणे. विठाला 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 विठाला. मी त्या मित्राला म्हटलं पायात का बांधला, ते म्हणला महाराज काय की सगळे बांधायचेत म्हणून बांधला म्हणला. दुसरा एक होता त्याच्या बाजूला, त्यानं उत्तर दिलं मला, ते म्हणला महाराज दृष्ट लागू नये म्हणून बांधलाय दृष्ट. तर मग मी त्याला उत्तर दिलं, दृष्ट लागण्या इतके आपण छान पाहिजेत ना दिसायला सुंदर. 10-5 साबणा, 4-2 त्या ट्यूब, वेगवेगळे पावडरचे पुढे डबे समाप्त व्हायलेत आपल्याच्यानं, कळायला का? तरी आपल्याला कोणी चांगलं म्हणन सुंदर म्हणन. अरे रूपम दृश्याम दृश्यमिता माखिल अर्थ लाभम, पांडुरंग कांती. हा भागवत महापुराणामध्ये रुक्मिणी माता जे पत्र देते ना भगवान श्रीकृष्णाला, त्या पत्रातला पहिल्या श्लोकामध्ये भगवंताच्या रूपाचं वर्णन करते. इतके सुंदर आहेत का आपण दृष्ट लागायला. बघा किती छान वर्णन आहे आई साहेबांनी केलेलं. पत्रामधला पहिला श्लोक भागवत महापुराणातला, रुक्मिणी उवाच श्रुत्वा गुणान भवन सुंदर शृणवता मे निर्विश्य कर्ण विवरेर हरितुंग तापम. देवा रूपम दृशाम दृशमिताम अखिलार्थ लाभम त्वयाच्युतम विशत चित्रपत्र पम्मे. हा पहिला श्लोक आहे पत्रातला. रूपम दृशाम दृशमिताम अखिलार्थ लाभम कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. भगवंताच्या रूपाचं वेदा सगळ्यांनी वर्णन केलंय. चला जाऊ द्या. पहिले लोक गळ्यात गंडा बांधायचे, ते गळ्यातला आता कुठं आलाय? माता भगिनींनो, तुमचे स्त्री धर्माचे सामान्य धर्माचे लक्षण सांगलेलो, कपाळावर कुंकू असावं, गळ्यात काळं मंगळसूत्र असावं. तुमच्या गळ्यात ते काळं मंगळसूत्र म्हणजे काळी वस्तू आहे ती, आणि माणसाच्या गळ्यामध्ये तरी गंडा असावा, नाही तर कपाळावर बुक्का लावावा. लाज वाटायली का? काळं पाहिजे ना काहीतरी. संतोष महाराज बरोबर आहे की नाही? बुक्का लावावा. बघा कपाळावर कुंकू सामान्य धर्मातले लक्षण येते, गळ्यात काळं मंगळसूत्र, हातात बांगड्या, किती गोष्टी झाल्या? 3. चौथी महत्वाची गोष्ट आहे पायात जोडवे आणि भांगामध्ये सिंदूर. चैन असली काय आणि गंठ नसलं काय आणि कोणता हार असला काय आणि कोणता नसला काय याच्यावर काही फरक पडत नाही. हे स्त्री धर्माचे हे लक्षण आहेत. बघा सामान्य धर्म आहे आपला स्त्री धर्म. आपण हल्ली अलीकडच्या काळात आपल्या ह्याच्यात मध्ये बांगड्या सुद्धा घालायचं विसरून चालले. घालन झालेत बांगड्या, नवीन फॅशन आली आता. आता आपण म्हणलं एखादी सुरू करावं घालणं, मग विनोदाचा विषय सोडून द्या. आमच्यासारख्याला दुसरे कोणते विनोद करायला शोभतही नाहीत आणि आम्ही त्या परंपरेतले नाहीत म्हणून सहज बोललो. बघा जसे 5 सामान्य लक्षण आहेत ना तुमचे, मंदिर सुद्धा आहे ना, मंदिराचे सुद्धा सामान्य लक्षण 5च आहेत. मंदिर म्हटलं की मूर्ती पाहिजे, मंदिर म्हटलं की घंटा पाहिजे मंदिरात, मंदिर म्हटलं की कासव लागतो, मंदिर म्हटलं की ध्वज लागतो आणि मंदिर म्हटलं की कळस लागतो. विठाला विठाला. सगळ्या गोष्टी सामान्य धर्मामध्ये येतात. जीवानी सामान्य धर्मही सांभाळावा, जीवानी विशेष धर्मही सांभाळावा. विशेष धर्म हा आहे ज्याचे वडील मेलेत ना त्यांनी अमावस्येला एकदा जेवत जावं म्हणे. विशेष धर्मातल्या 1000 गोष्टी सांगेल तुम्हाला मी. ज्याचे वडील गेलेत ना त्यांनी अमावस्येला एकदाच जेवत जावं. काय फरक पडतंय? ज्या वडिलांनी आपल्यासाठी अहोरात्र परिश्रम करून अर्धपोटी उपाशी आपल्याला, म्हणजे अर्धपोटी उपाशी स्वतः राहून आपल्या मुखामध्ये अन्न दिलं, त्यांचं महिन्यातून एकदा स्मरण नको का? भारतीय संस्कृती संस्काराधिष्ठित खलो अमावस्या ही पवित्र तिथी आहे. अमावस्येबद्दल भ्रामक कल्पना करायच्या नाही. आपल्या सर्वांना इतिहासामध्ये माहित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर असंख्य लढाया कधी झाल्या सुरू? हा अमावस्या ही अत्यंत पवित्र तिथी आहे. काय फरक पडतं एक दिवस जर आपण त्यांच्या नावाने एकदा जेवलं तर? दोन्ही गोष्टी सांभाळणं होतात. हे विशेष धर्म आहे माणसाचा, पण सांभाळत नाही माणूस तोही धर्म. किंवा असे अनेक धर्माचे लक्षण आहेत की आपण सामान्य धर्माचे सांभाळत नाहीत आणि विशेष धर्माचे सांभाळत नाहीत. तुमच्यासाठी विशेष धर्म माता भगिनींनो, आता सध्याच्या काळात व्रत खूप झालेत ना, भलत व्रताचं पेव फुटलंय सध्याच्या काळात.
त्याचा अभ्यास, ते कोण सांगितलंय, खरंच आहे का, काय होईल त्याचं पुढे काय फळ, काही नाही. एकानं केलं, दुसऱ्यानं करायचं, दुसऱ्यानं केलं, तिसऱ्यानं करायचं, चलायले. बघा बरं, आता आपल्याकडे विशेष लक्षण हे सांगितलं धर्माचं, स्त्री धर्माचं, की एखादं व्रत, एखादा उपवास जर आपल्या मालकाला आहे तर आपण करायचा आणि धरायचा, नाही तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पटते का बघा तुम्हाला? आणि पुढे क्षमा मागून बोलतो, असे कित्येक व्रत आहेत माता भगिनींनो, तुम्ही एकटेच करतात, मालकाला त्याचा पत्ताच नाही. बरोबर आहे की नाही? आपल्याकडे हा एक विशेष धर्माचा भाग सांगितला. मी भागवत महापुराणातला श्लोक सांगतो, सप्तम स्कंदातला. पतिरेवहि नारी नाम दैवतम परमं महान. झालं, पतीनं पतीला दैवत समजून, पतीला पूज्य समजून, याचा अर्थ असा आहे की पतीपेक्षा काही कमी अधिक आपल्याला दुजा भाव नाही करायचा. स्त्री बरोबर नाही, प्रश्नच नाही, पण सहधर्म सांभाळताना ग्रस्थाश्रम धर्मामध्ये दोघांनी सोबत चलावं, बरोबर आहे? पण तसं होत नाही ना. बरं, अडचण कशी येते माहिती आहे का तुम्हाला? पुन्हा बघा, आता नीट आहे का? सोमवार का चतुर्थी कोणते असू द्या, तुम्हाला आहे माता भगिनींनो ऐका, आणि तुमच्या मालकाला नाही. एखादं व्रत आहे समजा, किंवा सोमवार आहे, तुम्हाला आहे आणि तुमच्या मालकाला नाही, मग तुमच्याकडे सोमवार चतुर्थी उजवतात की? बरोबर आहे ना? आता मला सांगा, तुम्हाला आहे आणि तुमच्या मालकाला नाही, सोमवार उजवायचे, पूजेला कोण बसायचं? कोण बसायचं? नाही, अभ्यास करून आपण, मी तुमच्यातलाच आहे. मला जरी फुटवर वर उंच उभं केलं तुम्ही, तरी मी एरवी तरी मी मूर्खो. आम्ही अज्ञानी आहोत मंडळींनो, तुमच्यासोबतच मला कीर्तन पूर्ण करायचंय. नाही, कोण बसायचं पूजेला? दोघांनी, दोघांनी का बसायचं? माणसानी तर सोमवारी तीनदा जेवण केलेलं आहे, सोमवारच धरला नाही ना, उजवायच्या पूजेला काय करायचं? हे आमचे बाबा म्हणायचे, ज्याचं बँकेत अकाउंटच नाही, खातच नाही, त्यानं पैसे काढायच्या लाईनला कशाला उभं राहायचंय? विठाला अकाउंटच नाही बँकेमध्ये, हा लाईनला टोकन मिळते का? लाईनला लागला असं कसं मिळेल? अरे सोमवार धरला नाही, सोमवारी तीनदा जेवण करत होता, चतुर्थी नाही धरली, चतुर्थीच्या दिवशी दोनदा जेवण करत होता, आणि पत्नीनं चतुर्थी उजवली त्याच्या पूजेला. हा वा रे वा. बरं, आता दुसरी बाजू आपल्या तत्वज्ञानाची, हिंदू धर्मातल्या. पती जिवंत असताना एकट्या स्त्रीनं पूजेला बसायला जमतंय का? माता भगिनीनं काय व्रत केले ना ते, मग तिनं एकटीनंच उजवायचं, जमतंय? आपल्या धर्मात जमतं, हिंदू धर्माच्या तत्वज्ञानामध्ये. वेदप्रणहितो धर्म हा, आपल्याकडे परवानगी नाही दिली. आपले पती जिवंत असताना एकट्या स्त्रीनं पूजेला बसायला नाही सांगितलं, मग किती अडचण येते मला सांगा ना तुम्ही नंतर. म्हणून विशेष धर्म तुमचा हा आहे, पतिरेवहि नारी नाम दैवतम परम महान. हा सूट एका गोष्टीसाठी दिली, दहादा सांगून आपले पती जर एकादशी करत नसतील तर आपल्याला सूट देऊन टाकली, आपण आपली खुशाल एकादशी करावी, संसार बंधन तोडावे. वाचले ना, अभ्यास केले ना, तर स्वतंत्र शुकाचार्यांनी राजा परीक्षितेला सदाचार निर्णयाचे ते आद्य सांगितलेले, संन्यास धर्म सांगितला, स्त्री धर्म सांगितला, ग्रस्थाश्रम धर्म सांगितला, सगळे सगळे धर्म सांगितले. धर्म सगळ्या अंगाने विचारात घ्यावा लागतो. मी सुरुवातीला म्हटलं, धर्म दोन अक्षरी शब्द आहे फक्त, पण धर्माचं व्यापकत्व फार आहे.
आपण सगळ्या अंगाने धर्म समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांना दिसलं की लोकांना सांगून सुद्धा लोक काय करत नाही. आताही बघा बऱ्याच वेळेला माणसं म्हणतात ना ते जास्त सांगते काहीतरी आपल्या अचानक कुठं एवढं होत असतंय का यप आहे. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे स्कॅटर्ड. समाज विस्कळीत व्हायला लागला. तुमचा आमचा जन्म कशासाठी आहे? आपलं कल्याण करण्यासाठीच आहे ना. पण आपण या संस्कारावर या धर्मलक्षणावर जर आपण विचार करतच नाहीत मंडळींनो, हा बेस आहे, हा बेस आहे आपल्या धर्मातल्या सगळ्या संस्काराचा मंडळींनो. पण आपण याला पायदळी तुडवायलो. सध्याच्या काळात माणसं काय व्हायलेत माहिती आहे का? अर्धोघट ग्रशन पीती नूनम, अर्धवट बुद्धीनी, अर्धवट बुद्धीनी आपल्या शास्त्र सिद्धांताला पायदळी तुडवायला लागले माणसं. पण तुम्हाला सांगतो सगळ्या तरुण मित्रांना, सगळ्या सुशिक्षित मंडळींना सांगतो, हे जे सगळं ज्ञान आहे ना, हे शुकाचार्याने राजा परीक्षितेला पहिल्यांदाच चतुश्लोकी भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलंय, राजा तुला जे मी ज्ञान सांगणार आहे ना ते यत विज्ञान समन्वितम ज्ञानम परम गुह्यम मे. चतुश्लोकी भागवताचा पहिला श्लोक आहे हा. राजानी प्रश्न विचारला ज्याचा मृत्यू जवळ आला त्याने काय करावं, तर शुकाचार्य म्हणतात राजा मी तुला असं ज्ञान सांगेल जे ज्ञान भगवंताने ब्रह्मदेवाला दिलेलं आहे तेच ज्ञान मी तुला सांगतो. आणि ते सांगत असताना चतुश्लोकी भागवत शुकाचार्याने राजाला सांगितलं. आणि पहिला श्लोक आहे ज्ञानम परम गुह्यम मे यत विज्ञान समन्वितम. राजा हे ज्ञान अत्यंत गुह्य आहे आणि विज्ञानाशी संबंधित आहे. सायन्स इज द सेकंड ब्रँच, विज्ञान ही दुसरी शाखा आहे, ज्ञान ही पहिली शाखा आहे. बघा डॉक्टर मंडळी सांगतील कारण त्यांचा तो भागच आहे समजा, बरोबर आहे का? आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी अगोदर सांगितलंय मॉर्निंग वॉकला जा का तुकाराम महाराज सांगतात आपल्याला. कोणाचं ऐकायचं पटकन अगोदर? डॉक्टर म्हणले म्हणला आणि तेव्हापासून रोज सकाळी उठावं लागले. अरे बाबा तुकाराम महाराजांनी अगोदर सांगितलं रे उठत जा सकाळी म्हणून, काय झालं न ऐकायला? डॉक्टर म्हणले म्हणला वेळेवर जेवण करत जा किंवा असा. अरे महाराजांनी अगोदर सांगितलं ना हे. जर आपल्याला गाथा बघायचा नाही, संतांचं वाङ्मय बघायचं नाही, कोणी तळमळीनं एखादा संस्काराचा सिद्धांत सांगतोय ते ऐकायचं नाही, तर त्याच्यात आपलं नुकसान आहे. कळायलंय का? महाराजांनी सांगितलं नाही का युक्त आहार विहार नेम इंद्रियासी. हे वेळेवर जेवा, वेळेवर झोपा. हे कोण सांगायचे? हे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगायले. बघा झोपण्याच्या बाबतीत तर आपल्याकडे सगळी सुंदर अभ्यासाची फार सुंदर अशा प्रकारची नियमावली सांगितली. सांगू का झोपायचं? आपल्याला काय करायचं, ऐकायचं सोडून द्यायचं म्हणा काय का सांगेल. बघा माणसानं रात्रीच्या पहिल्या प्रहरात झोपत जाऊ नये, सकाळच्या पहिल्या प्रहरात झोपत जाऊ नये. यात विज्ञान समन्वितम, हे असं काही पोपटपंची ज्ञान नाही. माणसाने सकाळच्या पहिल्या प्रहरात कधी झोपायचं नाही, रात्रीच्या पहिल्या प्रहरात कधी झोपायचं आहे. माणसाने अंगावर नवीन वस्त्र तसंच घालून रात्री झोपायचं नाही. माणसाने पायाला आडी घालून झोपायचं नाही. माणसानं दीड पायावर झोपायचं नाही. माणसानं मांडी घालून झोपायचं नाही. माणसानं उभ्यानं झोपायचं नाही. माणसानं कीर्तनात झोपायचं नाही. माणसानं कथेत झोपायचं नाही. माणसानं मंदिरात झोपायचं नाही. माणसानं दिवसा झोपायचं नाही. बाबा बाबा बाबा. संयोजक मंडळीला बाकीची माणसं म्हणतात कशाला बोली रे याला, झोपू सुद्धा देई नाही. मंडळींनो अभ्यासाचा विषय बरं का, खरंच अभ्यासाचा विषय. बघा माणसाने दिवसा झोपायचं नाही, रात्रीच्या पहिल्या प्रहरात झोपायचं नाही, संध्याकाळच्या पहिल्या प्रहरात झोपायचं नाही. याला तर एकादशीला 8 वाजताच झोप लागते संध्याकाळी. घ्या येरी गावामध्ये काही निवडणुका सोसायटीच्या ग्रामपंचायतीच्या असल्यावर रात्री 2-2 वाजेपर्यंत गप्पा मारतंय वट्यावर. एकादशीच्या दिवशी म्हणला कसं झालं की 8 वाजता फराळ केला म्हणला आणि थोडं बाजवर पडलो, जे डुकली लागली म्हणला 1:30 वाजता जाग आला. वा रे वा. रात्रीच्या पहिल्या प्रहरात कधी झोपायचं नाही, दिवसा झोपायचं नाही. तुम्हाला सांगू का? हे बा दिवसा झोपल्यानं 3 गोष्टीचा नाश होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO, हे कोरोनापासून नाव सगळ्याला माहीत झालेलं आहे, ही जागतिक आरोग्य संघटना,
दिवसा झोपल्यानं तीन गोष्टीचा नाश होतो. दिवसा झोपल्यानं बुद्धीचा नाश होतो, बुद्धी गंजते. दिवसा झोपल्यानं आपल्या आयुष्याचा नाश होतो. आणि दिवसा झोपल्यानं सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या शरीरातले जे चांगले धातू आहेत ते नष्ट होतात आणि शरीरामध्ये रोग निर्माण होतात. विठाला 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 सगळ्या अंगाने चिंतन चालू आहे आपलं, कळालं का? मी तुम्हाला सामान्य धर्म असो, विशेष धर्म असो, निज धर्म असो, प्रत्येकाचे धर्म असू द्या. गुरुचा एक धर्म आहे, शिष्याचा एक धर्म आहे, वडिलांचा सुद्धा धर्म आहे, पुत्राचा सुद्धा काय धर्म आहे. हा सगळ्याच अंगाने आहे धर्म. एवढा सोपा नाही तो धर्म, दोन अक्षरी शब्द, बरोबर आहे का? विद्यार्थ्याचा एक धर्म आहे, गुरुजी येत ना, गुरुजनांचा सुद्धा एक धर्म आहे, पत्नीचा धर्म आहे, पतीचा धर्म आहे, बरोबर आहे का? शिष्याचा धर्म आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा. मग कोणताच धर्म हल्ली अलीकडच्या काळात पूर्णांगाने कोणी लक्षात घेत नाही, म्हणून तुकोबारा यांनी समाजावर नजर टाकली आणि महाराज म्हटले आम्ही एवढं समजून सांगायलो, कोणी ऐकायलाच तयार नाही. वाजत असे बोंब कोणी बोलायलो. आता मला उत्तर द्या बरं. मी जे आता तुम्हाला बोलायलो तुम्ही ऐकायलात का तुमचे कान ऐकायले? कान ऐकायले तुम्ही ऐकत झाला, जाऊ द्या जय विठ्ठल घेऊ. मग आता तुम्हीच ऐकत नसल्या कशाला सांगत बसायचं? नाही, उत्तर बरोबर आहे ते. कान कानाने ऐकणे कानाचा गुणधर्म आहे मंडळींनो. आता कानाने ऐकलेलं तुम्ही घरी जाऊन पुन्हा मनन करावं लागतं की आज सांगितलेलं महाराजांनी हे बरोबर आहे का, आपण आचरणात आणायचे ऐकायचे का न ऐकायचे, हे घरी गेल्यानंतर काय करावं लागतं? कानाने ऐकणे. आता इथं कानच ऐकणार ना, पण खरंच महाराज सांगायले ते बरोबर आहे का याच्यावरचं जे विचार मंथन आहे ना ते घरी जाऊन करावं लागतं. रामायण चालू आहे का आपल्याकडे गावामध्ये? रामायण असते ना, भावार्थ रामायण वगैरे. बघा रामायणामध्ये अयोध्या, मी भागवताचा वाचक आहे मंडळींनो, मला रामायणाचा जास्त अभ्यास नाही, माझं घराणं मूळ भागवताचं आहे. रामायणाच्या अयोध्याकांडामध्ये पाचव्या अध्यायामध्ये 51, 52, 53 क्रमांकाच्या ओव्या संत एकनाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये लिहितात. तुम्हाला आम्हाला सांगतात जर भगवंतापर्यंत जायचं असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर 7 दरवाजे ओलांडावे लागतात, त्याच्यात मनन हा 4th दरवाजा आहे. मी त्या मननहून आठवल्या बरं का ओव्या, म्हणजे इथं ऐकलेलं घरी जाऊन काय करावं लागतं? हा मनन करावं लागतं. बघा छान ओव्या आहेत. भावार्थ हे राजभुवन, रामायणातली ओवी आहे. प्रथम दार वंठा श्रवण, पहिला दरवाजा ऐकणे. दुसरे द्वार ते साधन नित्या नित्य विवरण ते तिजे. चौथा दार वंठा मनन, पाचवा निधी ध्यास जान, सहावा तो वैराग्य पूर्ण, सातवा जान साक्षात्कार. आता किती दरवाजे तुम्ही आम्ही ओलांडले ज्याचं त्यानं बघा आपल्या जीवनामध्ये भगवंतापर्यंत जाण्यासाठी, बरोबर आहे का? 2 झाले, 3 झाले, 4 झालेत का? नाही. अरे ऐकतच नाही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात किंवा सगळ्या साधू संतांनी हा आरोप केलेला आहे. वाजत असे बोंब कोणी ना ऐकती कानी. देवा लोकांकडे आम्ही बघितलं तर देवा लोक ऐकायला तयार नाहीत. लोक सर्रास आधर्माने वागायलेत, म्हणून तर तुकोबाराय तक्रार घेऊन पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे गेले. देवा लोकांना खूप धर्म समजून सांगितला, तू आम्हाला अवताराला पाठवलं होतं पृथ्वी तलावर, आम्ही आमचं अवतार कार्य केलं, किंबहुना लोकांना धर्म समजून सांगितला, पण देवा लोक धर्माने वागायला तयार नाहीत. धर्म तो न कळे. देवा लोक एवढे अधर्माने वागायलेत, तुझ्या समोर सुद्धा अधर्माने वागायलेत देवा, आणि काय झाकी येले
कळालं का? आणि देवा तू तर नुसता डोळे बंद करून उभा आम्हाला कामाला लावलंस, आणि तुझ्या समोर अधर्माने मागून सुद्धा तूही डोळे बंद करून उभा आहेस नुसता. आणि खरंच आहे ना, देवानं डोळे बंदच केलेत ना. आता किती अधर्म वाढला मला सांगा ना तुम्ही, हा किती अधर्म वाढला. देवाच्या समोर लोक अधर्माने वागायला लागले. एवढंच काय, देवाचे गल्ले पळवायले तरी देव काय करणं. आता तुम्ही म्हणा काय झाकी आले, दानपेट्या फोडायले देवाच्या समोर, बरोबर आहे. काय झाकी आले डोळे, देवाचे कळस पळवायलेत काय झाकी आले डोळे. एवढंच नाही, देवाला तुललाच न्यायले चोरून देवा. किती अधर्म आहे तरी काय झाकी आले डोळे. तू तर डोळे बंद करून उभा आहेस देवा, पॅन्ट वर सुद्धा अभिषेक तुझ्या तुझ्यावर धार धरायला माणूस. असं बोलल्यावर कोण अवघड वाटायचं नाही तुम्हाला, बरोबर आहे. वेदप्रण ही तो धर्म हा. अरे कधीतरी तर आपल्याला देवाची पूजा काय ते अभिषेक वगैरे करायचा असतो, तर पावित्र्याने केला तर काय बिघडत आहे, कारण तो भगवान पवित्र आहे मंडळींनो. मी वेदातली सुक्त किंवा वेदातल्या ऋचा तुम्हाला म्हणून दाखवणार नाही. हरी ही ओम भगवंताची ही फार सुंदर स्तुती आहे सगळ्या वेदाने केलेली. म्हणून तर हिंदू धर्म आहे ना आपला, हा का महान आहे, का शाश्वत आहे. आणि या धर्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांनी या ठिकाणी येऊन धर्म मजबूत का आणखी केला, कारण हे ज्ञान शाश्वत आहे, ज्ञान टिकाऊ आहे सगळं. आपण सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करतो मंडळींनो, आपल्याला जेवढं सोयीचं आहे तेवढंच घेतो. अख्खा अभंग तुकाराम महाराजांचा वरच्या तीन चार वळीचा सोडून द्यायचा, आणि सध्याच्या काळात कोणीतरी सोशल मीडियावर एखादं वाक्य तुकाराम महाराजांच्या एकाच चरणातलं लिहिते, त्याच्यावर दोन पानाचा लेख घ्या. पहिल्या चरणात काय म्हणले होते की दुसऱ्या चरणात काय म्हणले होते की महाराज असं असं म्हणले. अरे जगद्गुरु तुकोबाराय असो, नाथ महाराज असो, चोखोबाराय असो, सगळ्या साधू संतांनी धर्म स्थिर करण्यासाठीच प्रयत्न केलेले. आणि जिथं जिथं ज्याला ज्याला बोलता येईल ना तिथं तिथं त्याला बोललेले ते, बरोबर आहे का. नाही भीड भार आणि तुका म्हणे सानाथो. तुकाराम महाराज तक्रार घेऊन जीवाची पांडुरंग परमात्म्याकडे गेले, देवा तू डोळे बंद करून उभायस, लोक अधर्माने वागायलेत. मला तर असं वाटायले देवा हे अधर्माने लोक का वागायलेत, लोक पाप का करायलेत, त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जीव ब्रह्मिनिया कामी, जीव ब्रह्मिनिया कामी, जीव ब्रह्मलेया कामी, जीव ब्रह्मलेया कामी, ओ जीव ब्रह्मिनिया कामी, जीव ब्रह्मिनिया कामी, ओ जीव ब्रह्मलेया कामी, जीव ब्रह्मलेया कामी, ओ चला सगळ्यांना तुम्हाला एक भगवद्गीतेतला श्लोक सांगतो. तुमच्या घरात जर सुख समृद्धी, तुमच्या परिवारामध्ये सर्वांना शांती, आलेला पैसा बरकत राहावा, लेकरांना चांगली बुद्धी मिळावी वगैरे वगैरे, जे जे काही तुम्हाला वाटतंय ते हे सगळं जर तुम्हाला व्हावं वाटत असेल ना, एकच श्लोक लक्षात ठेवा फक्त भगवद्गीतेतला. इतकं स्पष्ट सांगायलो मी, बाकी साया सण नऊ सण कुठंतरी इकडन कुठंतरी तिकडन हे असलं काहीच करत बसायचं नाही. सोळावा अध्याय
खालून नंबर 2 श्लोक, घरी गेल्यावर ज्ञानेश्वरी ज्यांच्या ज्यांच्या घरी आहे त्यांनी जाऊन बघायचं, 16 अध्यायातला खालून नंबर 2 श्लोक भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्ट करतात, माझ्या फार आवडीचा श्लोक आहे हा। अर्जुना यशास्त्र विधिमस्रज्जम वर्तते कामकारता, अर्जुना यशास्त्र विधिमस्रज्जम वर्तते कामकारता, न सिद्धिम न वाप्नोप्ति न सुखम न परम गतिम। अर्थ सांगतो अर्जुना, जो शास्त्र विधीला सोडून वागतो की नाही, म्हणजे आधर्माने वागतो ना, त्याच्या घरात मी कधी सुख नांदू देणार नाही, त्याचे कोणतेच काम मी मार्गी लावणार नाही। आणि तसा माणूस मेल्यावर, जो शास्त्रबाह्य कर्म करतो आपल्या भाषेत अधर्माने वागतो, तसा माणूस मेल्यावर मी कधीच त्याला चांगल्या गतीला पाठवणार नाही। हे कोण कोणाला म्हणायले? हे नारायण महाराज पालमकर तुम्हाला सांगणं मंडळींनो, हे जगाचा मालक म्हणतो। किती करू द्या तुम्ही, जर तुम्ही अधर्मानेच वागत असताल बाकी किती करा कुठा ठेव, मग मूळ गोष्ट पकडा अगोदर, बरोबर आहे। आपलं जेवढं आपल्याला चांगलं वागता येईल, जेवढं धर्माचरण करता येईल, तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करायचा। देवाला सुख दे म्हणायची गरजच नाही, देव आपोआप देऊन टाकतो। देवाला आयुष्य दे म्हणायची गरजच नाही, आपोआप देऊन टाकतो। आणि आपण गेल्यानंतर सुद्धा परमगतीम आपल्याला तो त्याच्या स्वरूपामध्ये एकरूप करतो। वागणंच बरोबर नाही, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे। कारण आपण अशाही भूमीमध्ये जन्मलोत, अशा देशामध्ये जन्मलोत। पद्मपुराण आपल्या भूमीचं वर्णन करते, गायंती देवा किल गीत कानी धन्यास्तुते भारत भूमी भागे, आपला देश पवित्र। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तर सर्वांना एकत्रित करून, सर्वांना संघटित करून हा ज्ञानाचा ध्वज, ही भगवी पताका जगभर विश्वभर अशा प्रकारची काय केली, अभिमानाने उंचावली। मंडळींनो आपण तर सांभाळणंच गरजेचं आहे, उग लोकांचं बघायचं, लोकांचं कौतुक करायचं, आणि आपला काऊन असं व्हायले, अरे वागणं नीट नाही। एकच उत्तर आहे त्याचं, दुसरं काहीच नाही। तुम्हाला पटो की न पटो, तुम्ही किती म्हणा जग पुढे चाले, आय एम ऑल्सो एज्युकेटेड, मी सुशिक्षित आहे, मी म्हणायलो जग पुढे चाले, याचा अर्थ असा आहे का की आपल्या धर्माचे संस्कार, आपल्या धर्माचं तत्वज्ञान पायदळी तुडून आपल्याला पुढे चालायचे? नाही ना मंडळींनो, असं नाही जमत। म्हणून क्रियताम भवे तत्र, लोक अधर्माने का वागायले? तर जीव भ्रमले या कामे, काम आहे ना मंडळींनो, हा परमार्थाला किंबहुना आपल्या भाषेमध्ये हा चांगल्या गोष्टीला प्रतिबंध करणारा नंबर 1 शत्रू आहे। कळायले का? बघा, आध्यात्मिक चिंतनामध्ये मला जास्त खोलवर न्यायचं नाही, 1-10 पुढे मला सेवा समाप्त करायची। काम आहे ना हा साधनेमध्ये तुमच्या प्रतिबंध करणारा नंबर 1 शत्रू आहे, आणि तो अख्ख्या परिवाराला घेऊन आत बसलेला आहे, घुसलेला आहे, त्यानं भ्रमित करून टाकलं तुम्हाला। मला बघा, भगवद्गीतेकडे पुन्हा चला, आपला पवित्र धर्मग्रंथ। भगवंताने अर्जुनाला जे ज्ञान सांगितलं, दोघांचा संवाद आहे। अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, अर्जुन म्हणतो देवाला, देवा लोक पाप का करतात?
अर्जुन उवाच अथकेन प्रयुक्तेन पापं चरति पुरुषाः। अर्जुन म्हणतो देवाला, देवा लोक पाप का करतात? बर याच उत्तर द्यायला देवाला 2-3 दिवस लागले का? अर्जुना मला विचार करावा लागेल, अभ्यास करतो मग उत्तर देतो, असं आहे का? देवानी तर लगेच उत्तर देऊन टाकले एका मिनिटात। श्री भगवान वाच अर्जुना, तो विचार असला लोक पाप का करतात, लगेच उत्तर काय? कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महा। बघा सगळ्या ओव्या बघा या श्लोकावरच्या, तरी हे काम क्रोध पाही, ज्ञानोबराय बोलतात, जया ते कृपेची साठवण नाही, ते कृतांताच्या ठाई मान जाते। अर्जुना हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे, जीव भ्रमले या कामे। आणि त्याच्यामुळं या लोकांना कैसे कळो येती वर्मे, मंडळींनो कळायलाच मार्ग नाही। आयुष्य क्षणे कोपी सर्व रत्ने येणं लभ्यते, मंडळींनो आत्ताची वेळ खरी आहे। मी सकाळी माळाकोळीला उद्या कथा आहे, समजा माझी सुरलं की कालच संपली थोडक्यामध्ये, तर मी जातो की नाही मला माहीत नाही। कथा करून येऊन पुन्हा लोणारला संध्याकाळी जायचंय, तिथं जातो की नाही मला माहीत नाही। याला इंग्रजीमध्ये म्युटेबिलिटी म्हणतात, क्षणभंगूर नाही। काय खरं आपलं, आत्ताची वेळ खरी आहे, बरोबर का? आत्ताची वेळ खरी आहे, धन्य ही आनंदाची सापडली वेळ। आणि जर आपण आयुष्य तसंच खर्च करत राहू तर मंडळींनो तो कोब्बराय तक्रार करतात, कैसे कळो येथी वर्मे, अरे या देहामध्ये येऊन जर चटकन कळत नाही तर पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम, माता कधी कळणार आहे? हा जन्मच त्याच्यासाठी आहे ना मंडळींनो, तुम्हाला आम्हाला उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे। हे तुका मने एका मरणेची सरे, तुका मने एका मरणेची सरे, उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे। एका मरणे दिसरे तुका मने, एका मरणे दिसरे उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे। कैसे कळो येती वर्मे, का कळत नाही लोकांना? भगवान तर स्वतः विचार करतात, मला विषय लांबवायचा नाही, 5 मिनिटात सेवा समाप्त करतो, वेळ घेत नाही आपल्या सर्वांचा। भगवान तर स्वतः चिंता करतात आपली। अर्जुना लोक एवढं निवांत का बसले असतात? कोण म्हणायले? भगवान म्हणतो स्वतः, लोकांना काही तळमळ नाही का उद्धरून जाण्याची? आगा माते न भजावया लागे, बघा ओव्या ज्ञानेश्वरीतल्या, कवन बळपा फुलिया अंगी, काही विषय की भोगी निश्चिंती की भी। एवढे निवांत लोक ना, तरी विद्या आणि वयसा या प्राणी असी कैसा, मज न भजता भरवसा सुखाचा कोण। माझी भक्ती न करता, माझं नामचिंतन न घेता, माझी सेवा न करता का एवढे लोक निवांत बसले? कैसे कळो येती वर्मे, कळण झालं का आपल्याला? म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही बरं का, तो खूप बरा आहे म्हणाले, कैसे कळो येती वर्मे, काही कळतच नाही माणसांना, पटकन कळू नये का, असा त्याचा अर्थ आहे। पण हे सगळे ज्या विषयामध्ये धुंद झालेत त्या विषयाचा यांना मा झालाय, असं तुकोबराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, विषयाचा माज, माज, माज शब्द माहिती आहे का? अस्सल ग्रामीण भाषेतला शब्द तुकोबरायने अभंगात वापरलाय, माज। माज म्हणजे मस्ती, बरोबर आहे का? मस्ती विषयाची मस्ती आहे या जीवाला। विषयान एकादश स्कंद भागवत महापुराण, भगवान उद्धवाला सांगतात, उद्धवा विषयान ध्यायतम चित्तम विषयेषु विसज्जते। नाथ महाराज एकादश स्कंदामध्ये उभी लिहितात या श्लोकावर, नाना विषयी ठेवून मन, विषयाची मस्ती चढली माणसांना मंडळींनो, मी असो कोणी असो का कोणी असो, आणि काही धरून दि लाज, त्याच्यामुळं लाज राहिली नाही, एवढा शब्द मी नाही वापरणार, तो खूप बरं आहे म्हणतात, कळालं का?
विषयामध्ये बेधुंद झाला हा जीव हा माणूस, आणि अजिबात लाज राहिली नाही याला. आपल्याकडे एक म्हणतात ना, निर्लज्जम सदा काहीच नाही. आपण दुसरा एक मराठीमध्ये बोली भाषेतला शब्द आहे, लाज नाकाला काय केली, हे ग्रामीण भाषेतले शब्द आहेत, बरोबर आहे की नाही? का तर वेदांनी वरडून सांगितलं, शास्त्रांनी वरडून सांगितलं, संतांनी वरडून सांगितलं, ऐकायला तयार नाही. मी तर तुम्हाला अगोदरच म्हटलं ना, बघा ना एवढे व्यवस्थित बोलून काही लोकांना पटत नाही, काय करावं आता त्याला, नाही लाज आहे मंडळींनो. अपा मी इथं उभं राहिलो ना, तुम्ही मला इथं उभं केलं ना, मी इथं उभं राहिल्यावर तुम्हाला आवडल असं बोलावं का मला येत आहे ते बोलावं? मला येत आहे ते, मला काही यायले सध्याच्या काळामध्ये. बघायला नाही का आपण उभं राहून काय काय चालायले सध्याच्या काळात, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. कारण चांगलं बोललं की लागत असते, चांगलं बोललं कीच माणसाला राग यायला. कोणं केली की मराठीमध्ये ती म्हण, खरं बोललं की सख्या माईला राग येते म्हणून. काय राग यायची गरज आहे खरं असल्यावर? नारायण महाराज पालमकर एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकला आहे, पण कोणी जर मला म्हटलं समजा मी गुन्ह्यात आहे, तुम्ही गुन्ह्यात आहेत की, मला राग यायची काय गरज आहे? उदाहरणार्थ खरं ज्ञान सांगताना कोणाला राग यायची काय गरज आहे? बरोबर आहे. वस्तू एक वाक्य बोलतो पूर्वरी तात्यांचं, वस्तुस्थितीचं ज्ञान सांगताना जर कोणाचे दोष उघडकीला यायलेत तर ते ना इलाज आहे म्हणून खरं ज्ञान सांगायचंच नाही का? बरोबर आहे की? त्याच्यात मी असो का कोणी असो आणखी उदाहरणार्थ, बरोबर आहे ना? मग आता उत्तर देतो भाऊ, इथं उभं राहिल्यानंतर मला येतंय ते बोलायचं नाही, आणि तुम्हाला आवडल ते बोलायचं नाही. गुरुवर्य तात्या बंडा तात्या कराडकर म्हणतात की हितावरी यावे, हा लोकांना हित कळावं आणि तुम्ही पटकन हितावर यावं असंच ठासून बोलायचंय. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या अभंगाची मजाक करायची नाही, नवे विनोद उत्तर केले रंजा वयाचार. 10-5 लोकांच्या करमणुकीसाठी लिहिले का अभंग हे? तुकाराम महाराजच म्हणाले, नवे विनोद उत्तरण केले रंजावयाच्या. लोकांना विषयाचा माज आला मंडळींनो, मस्ती आली, आणि या मस्तीमध्ये हा जीव खरं जे याचं हित आहे तो विसरून गेला. याने काही धरवणे दिला, याला लाजही काही वाटणं. आणि देवा मला तर असं वाटायलं की हे सगळं काम तुझ्या मायेनंच केलंय. तू खूप बरा आहे अभंगाच्या शेवटी म्हणतो. धन्यवाद देतो. गावातील सर्व तरुण कार्यकर्ते मंडळींनो, आई वडिलांचं आपण आणि धर्माचं आपण संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. सर्व तरुणांना ही प्रेरणा या सप्ताहातून समाज प्रबोधनातून आपल्याला मिळावी अशा अनुषंगाने थोडं चिंतन मांडण्याचा प्रयत्न आहे. एखादी गोष्ट चुकीची वाटली असेल मंडळींनो,
क्षमा मागतो, तुमच्या चरणावर प्रणाम करतो, झालेली सेवा परमपूज्य बाबांच्या चरणी समर्पित करतो. संयोजक मंडळींनी मला या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सेवेची संधी दिली. गावकरी मंडळींची माझ्यापर्यंत संयोजक मंडळीच्या वतीनं निरोप पोहोचती केला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा चलत चलत सांगतो तुम्हाला की जरी काही एखादी गोष्ट आपल्या मनाला कुठं वाटत असली चुकीची आहे, तर दुसरा कान आपल्याला एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने काय करायचं सोडून द्यायचं. याच्यापेक्षा दुसरं काय करू शकतो आता आपण? कारण काही कडवड गोष्टी असतात त्या आपल्यापर्यंत आल्या की आपल्याला त्या वेगळ्या वाटतात मंडळीने. म्हणून कृपा करून हे चांगलं तत्वज्ञान स्पष्ट शब्दामध्ये आपण अंतःकरणामध्ये ठसवावं आणि जेवढं काही आपल्याला धर्माचरण करता येईल तेवढं आपण धर्म सांभाळण्याचं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.